शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिवाळा जपणारे जय मातादी मंगल कार्यालय, प्रशस्त हॉल, लॉन, डायनिंग हॉल, वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स, प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय मातादी मंगल कार्यालय। प्रोप्रायटर अण्णा सुबराव शिंदे। आमचा पत्ता तासगाव रोड ग्रामीण रुग्णालयाजवळ विटा। शहरी भागामध्ये काही कडक लॉकडाऊन जो सुरू केला होता त्याचा तो 30 तारखेपर्यंत होता। त्याच्यानंतर सर्व लोकप्रतिनिधींशी कन्सल्ट करून माननीय पालकमंत्री महोदय किंवा राज्यमंत्री महोदय यांच्याशी कन्सल्ट करून असा निर्णय झालेला आहे की आता ज्या पद्धतीने आपण कडक लॉकडाऊन केला होता त्याच्यामध्ये शिथिलता देण्यात यावी। मात्र काही ज्या गोष्टी आहेत ज्या राज्य शासनाने सुद्धा अजून अलाउड केलेल्या नाही तो जो त्या संदर्भातली जी हे आहे बंधन आहे ती आपण कंटिन्यू करणार आहोत। तर मी थोडक्यात आता इथून पुढे आपल्याकडे कसं राहणार आहे हे ही ऑर्डर इश्यू करत असताना मी दोन गोष्टी लक्षात घेतल्या की राज्य शासनाने काल जी गाईडलाईन इश्यू केलेली आहे जी इथून पुढे ऑगस्ट महिन्यासाठी सुद्धा लागू असणार आहे की त्याच्यातले काही महत्वाचे मुद्दे आहेत ते कन्सिडर केलेले आहेत आणि काही गोष्टी आपल्याकडे या बंद होत्यामध्ये आपण जेव्हा लॉकडाऊन सुरू केला होता तर ती त्यामध्ये काही शिथिलता आहेत ते सुद्धा उल्लेख केलेलं आहे। तर महत्वाची गोष्ट आहे की जिल्ह्याच्या सीमा ज्या आहेत त्या जनरल प्रवासासाठी जे आहे प्रवासी लोकांसाठी त्या बंदच राहणार आहेत। म्हणजे आंतर जिल्हा मुवमेंट जी आहे ही रेग्युलेटेड राहणार आहे। ई पासची जी सुविधा घेऊन हे करायचं आहे मूव्ह करायचं आहे ती सिस्टीम जी आता चालू आहे तीच पुढे सुद्धा आपण कंटिन्यू करणार आहोत। माल वाहतूक जी आहे त्याला कोणतीही अडचण नाही। आंतरराज्य असेल किंवा आंतर जिल्हा माल वाहतूक आहे त्याला कोणतीही अडचण नाहीये। किंवा जीवनावश्यक सेवाशी निगडीत सेवा सुविधेशी निगडीत अत्यावश्यक सेवेशी निगडीत अशी जी वाहतूक आहे तिला पण कोणतेही बंधन नसणार आहे। या कालावधीमध्ये रात्री 9 वाजेपासून तर 5 वाजेपर्यंतचा जो आपली संचारबंदी होती सकाळी 5 वाजेची ती आपण पुढे सुद्धा कंटिन्यू करणार आहोत। रात्रीच्या 9 वाजेपासून तर दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळच्या 5 वाजेपर्यंत पहाटेच्या तिच्यामध्ये केवळ अत्यावश्यक सेवा ज्या आहेत म्हणजे मेडिकल सेवा आणि वैद्यकीय सेवा बेसिकली आणि जर औषधं वगैरेच्या निगडीत असतील तर तेवढीच त्यांना सूट असणार आहे। बाकी ही संपूर्ण संचारबंदी 9 ते 5 अपडी असणार आहे। शाळा कॉलेज शैक्षणिक जे क्लासेस आहेत प्रशिक्षण किंवा शिकवणी देणाऱ्या संस्था आहेत या प्रतिबंधितच असणार आहेत। चित्रपटगृह व्यायामशाळा जलतरण तलाव मनोरंजन पार्क प्रेक्षागृहे बार सभागृह असेंब्ली हॉल या अशी जी एकत्र जमण्याची ठिकाणं आहेत ती प्रतिबंधित असतील। आपल्या ऑर्डरमध्ये जे काही आता सध्या प्रतिबंधित आहे त्याच्या संदर्भामध्ये राज्य शासनाने काही नंतर वेगळे निर्णय घेतले तर वेळोवेळी आपण राज्य शासनाच्या निर्णयानुसार आणि लोकल सिच्युएशन असेस करून या ऑर्डरमध्ये काही बदल करू। सर्व सामाजिक राजकीय क्रीडा करमणूक शैक्षणिक सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम किंवा मेळावे हे प्रतिबंधित असतील। धार्मिक स्थळ जे आहेत तिच्यात मध्ये फक्त विधिवत पूजेसाठी धर्मगुरु किंवा पुजारी वगळता इतर नागरिकांना धार्मिक स्थळ जी आहेत ती बंद असणार आहेत। हॉटेल्स रेस्टॉरंट इतर आदरातिथ्य सेवा प्रतिबंधित असतील। हॉटेल रेस्टॉरंट आणि किचन मधून पार्सल देणे घरपोच सेवा ही संचारबंदीचा कालावधी वगळता इतर वेळेस अनुज्ञेय असेल। काही हॉटेल्स लॉज गेस्ट हाऊस हे अशा काही आस्थापना ज्या आपण वंदे भारत मधून येणारे जे बाहेरचे लोक आहेत त्यांना क्वारंटाईन करण्यासाठी गेले असतील किंवा कोविड-19 निगडीत जे काही इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन म्हणून डेझिग्नेट केले असतील किंवा CCC म्हणून डेझिग्नेट केलेले असतील त्यांना मात्र याच्यामधून सूट आहे त्या आपल्या शासकीय नियंत्रणाखाली चालूच असणार आहेत। जिल्ह्यातले सगळे 65 वर्षाच्या वरचे ज्येष्ठ नागरिक गरोदर स्त्रिया 10 वर्षाखालची बालके आधार असणारे व्यक्ती यांना अत्यावश्यक गरजा आणि वैद्यकीय सेवा वगळता घरातून बाहेर पडण्यासाठी मनाई करण्यात येत आहे। जे अगोदरही होतं ते आपण कंटिन्यू केलंय। अंत्यविधीसाठी कमाल 20 लोक
आणि लग्न समारंभासाठी 50. या संदर्भामध्ये राज्य शासनाने जे आदेश निर्गमित केलेले आहे की विना वातानुकूलित वातानुकूलित जी मंगल कार्यालय आहेत किंवा लॉन आहेत या अशा ठिकाणी जे अनुज्ञा केलेले आहेत त्या सर्व अटी शर्ती ज्या आहेत त्या आपल्या जिल्ह्यात आपण लागू ठेवणार आहोत. सर्व ज्या आस्थापना आहे व्यापारी आस्थापना या 9 ते 7 या कालावधीमध्ये आपण ओपन ठेवतो. हिच्यामध्ये फक्त अत्यावश्यक सेवा आणि औषधी ही जी दुकानं आहेत ही 24 तास काही उघडी ठेवावी लागतात. आपल्याला औषधांची माहिती आहे ती आपण ठेवणार आहोत. या सर्व ठिकाणी मात्र सोशल डिस्टन्सिंगचे नॉर्म्स वगैरे जे आहेत ते आपले नेहमीचे जे नॉर्म्स आहेत ते फॉलो करणं हे बंधनकारक असणार आहे. सार्वजनिक ठिकाणी पान गुटखा तंबाखू सुपारी खाणे थुंकणे हे सर्व प्रतिबंधित केलेले आहेत. पानपट्टीमधनं पण केवळ पान गुटखा किंवा ज्या इतर स्वरूपाचे हे आहेत जे अलाउड अनु हे आहे गुटखा तर बॅनच आहे. सुपारी तंबाखू किंवा तत्सम पदार्थ जे भेटतात पानपट्टीमधनं त्या फक्त पार्सल स्वरूपात देण्यासाठी म्हणून अनुज्ञा असणार आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकले तर 500 रुपयाचा दंड जो आहे तो आपण कंटिन्यू केलेला आहे. प्रत्येक नागरिकांनी मास्क म्हणजे फेस कव्हर आपण म्हटलंय 3 पदरी मास्क साधा कापडी मास्क रुमाल किंवा इतर कापडाने नाक किंवा तोंड झाकणं हे बंधनकारक आहे आणि याचं जर उल्लंघन केलं सार्वजनिक ठिकाणी असं केलं नाही तर 500 रुपयाचा दंड आकारण्यासाठी आपण जो आदेश केलेला आहे तो सुद्धा कंटिन्यू केलेला आहे. कंटेनमेंट झोन जे आहेत त्याच्यामध्ये वेळोवेळी जे काही आदेश निर्गमित केले जातील फक्त अत्यावश्यक सेवा आणि वस्तूंचा जो पुरवठा आहे या व्यतिरिक्त इतर सर्व जे बाबी असतील त्या प्रोहिबिटेड असणार आहे प्रतिबंधित असणार आहे. कंटेनमेंट झोन साठी जे आपल्या राज्य शासनाचे किंवा केंद्र शासनाचे जे निर्देश आहेत ते वेळोवेळी तिथे जे इश्यू केलेले आहेत ते लागू होतील. क्रीडा संकुल आणि स्टेडियम याचा जो इनडोअर सेक्शन आहे तो बंद असणार आहे तो त्याचा वापर प्रतिबंधित असणार आहे. काही ज्या बाबींमध्ये सूट दिलेली आहे त्याचा आम्ही स्पेशली इथे उल्लेख केलेला आहे. एकतर ज्या गोष्टी आता आपण वरती प्रतिबंधित नाही असं म्हटलेलं आहे किंवा ज्याला परवानगी आहे त्याला वेगळा पास घेण्याची मला काही आवश्यकता नसेल. क्रीडा संकुले मैदाने यांच्या बाह्य जागा व इतर मोकळ्या सार्वजनिक मोकळ्या जागा या वैयक्तिक व्यायामासाठी खुल्या राहतील पण प्रेक्षक जमण्यासाठी किंवा समूह सराव किंवा एकत्रित खेळ खेळण्यास ते प्रतिबंध करण्यात येत आहे. सर्व शारीरिक व्यायाम व इतर व्यायाम प्रकार जे आहे हे सोशल डिस्टन्सिंगचे निकष पाहूनच करावे लागतील. 5 ऑगस्ट पासून खुल्या मैदानामध्ये गोल्फ कोर्सेस जिमनॅस्टिक्स टेनिस आउटडोर बॅडमिंटन म्हणजे खुल्या जागेत खेळायचं बॅडमिंटन आणि मल्लखांब ह्या ज्या क्रीडा प्रकार आहेत त्यांना सोशल डिस्टन्सिंगचे नॉर्म्स फॉलो करून 5 ऑगस्ट पासून परवानगी देण्यात येणार आहे. राज्य शासनाने पण काल तशी परवानगी इश्यू केलेली आहे. केश कर्तनालय स्पा सलून्स ब्युटी पार्लर्स या संदर्भामध्ये राज्य शासनाने जे सुरू करण्यासाठी निर्देश दिलेले आहेत ज्या अटी शर्ती टाकलेल्या आहेत त्याच्यानुसार त्याचं पालन करून आपल्याकडे सुद्धा ते सुरू असतील. सर्व उद्योगधंदे किंवा बांधकामं जी आहेत ती सुरू राहणार आहेत. जी आपली जिल्ह्याच्या अंतर्गत वाहतूक होते तिच्यामध्ये प्रत्येक जे आपले जनरल इन्स्ट्रक्शन आहे की प्रत्येक वापराच्या वेळी असे वाहन जे आहे ते निर्जंतुकीकरण करणं आवश्यक आहे. प्रवासी चालक वाहक यांनी मास्क वापरणं बंधनकारक असेल. हे नियम आपल्याला सगळ्यांना पाळावे लागणार आहे. त्याच्यात प्रवासी संख्या जी लिमिट केलेली आहे दुचाकीला 1+1 याच्या पहिले फक्त 1 होती दुचाकीवर आता 1+1 जे राज्य शासनाने काल डिक्लेअर केलेलं आहे फक्त हेल्मेट व मास्क घालणं हे बंधनकारक आहे. 3 चाकीमध्ये 1+2 आणि 4 चाकीमध्ये 1+3 तर राज्य शासनाचे जे नियम आहे त्याच्यानुसार आपण त्याला अलाईन केलेले आहे आपल्या जिल्ह्यातल्या नियमांना. जिल्ह्याची जिल्ह्यांतर्गत जी बस सेवा आहे ही 50% क्षमतेसह चालू असणार आहे. 5 तारखेपासून मॉल्स आपल्याकडे जे मॉल्स बंद होती ती कमाल म्हणजे सकाळी 9 ते 7 या कालावधीमध्ये सुरू राहतील परंतु मॉल्समध्ये जी खाद्यगृह आहे रेस्टॉरंट आहे फूड कोर्ट्स आहे हे बंद राहणार आहे. अशा ठिकाणांमधनं
पार्सल सुविधा जी द्यायची आहे ती मात्र संचार बंदीचा कालावधी वगळता ती अलाव केली जाणार आहे. टेक अवेची सुविधा किंवा पार्सल होम डिलिव्हरीची सुविधा हे काही मेजर आपल्या लॉकडाऊनचे हे आहेत. मेजर क्रक्स आहे की आता जो आपल्याकडे एक्सटेंडेड आपण कडक जो लॉकडाऊन केला होता नागरी क्षेत्रामध्ये तो आता आपण संपुष्टात आणलेला आहे. याच्या पुढचे जे आपले नियम आहे हे राज्य शासनानुसारच आहे की जे राज्य शासनाने आपल्याला सर्व राज्यासाठी डिक्लेअर केलेले आहेत. काही ठराविक महानगरपालिका वगळता इतर राज्यामध्ये जी नियम आहेत ते आपल्या जिल्ह्यामध्ये आता आपण नागरी आणि ग्रामीण या दोघी भागांसाठी लागू करणार आहोत. पण तिच्यामध्ये अभिप्रेत असं आहे की आपली येणारी जी आता आपण स्वतः सगळ्यांना माहिती आहे की एक 7-8 दिवस झाले आपण बघतोय 10 दिवस झाले की जी रुग्णांची संख्या आहे ती आपली 3 आकड्यात गेलेली आहे. म्हणजे किमान 100 तरी आपल्याकडे दररोज निघतच आहेत. तर ही जो वाढणारा प्रादुर्भाव बघता सर्व लोकांना आमचं असं एक आव्हान राहणार आहे की अगदी आवश्यकता असेल तेव्हाच त्या लोकांनी बाहेर पडावं, अनावश्यक गर्दी टाळावी, मास्क, पर्सनल हायजीन, इतर ज्या सूचना आहे या संदर्भातल्या याचं काटेकोरपणे पालन करावं. आणि अतिशय महत्वाचं म्हणजे की जर कोणाला काही त्रास होत असेल तर कृपया ते अंगावर काढू नये, तातडीने आरोग्य यंत्रणेला अप्रोच करावं जेणेकरून सिरियस कंडिशन मध्ये त्याचं पर्यवसन न होता लवकर जर आपण त्यांना डिटेक्ट करू शकलो तर त्यांना उपचार वेळेवर मिळतील आणि आउटकम पण चांगलं असतं. ते असे सगळे लोक जे बरे झालेले आहेत फक्त जे डिले होऊन आलेले आहेत ज्यांचं वेळेवर निदान झालं नाही किंवा ते हॉस्पिटलमध्ये येण्यास उशीर झाला अशा लोकांमध्येच आपल्याला दिसत आहे की ते सिरियस झाले किंवा काही जण तिच्यामध्ये दगावले. तर ते अवॉइड करण्यासाठी लवकरात लवकर त्यांनी अप्रोच करणं हे एक आव्हान सगळ्यांना राहणार आहे. लॉकडाऊनच्या संदर्भातले हे नियम आहेत. काही आपल्याला याच्यामध्ये शंका असतील किंवा सजेशन असतील तर आपण सांगावे. वाहनांचा 1+1 नाही ही 31 तारखे म्हणजे 1 ऑगस्ट पासून जी आहे ती आहे. वाहनांच्या बाबतीमध्ये जे काही राज्य शासनाने आता काल निर्देश दिलेले आहेत ते 1 तारखेपासून नवीन निर्देश जे आहेत ते जसं की हा वाहनांचा जो ऍडिशनल आहे तो आणि बाकीचे 2 जे आहेत ते 5 तारखेपासून आहेत. वाहनांचा जो आपण 1+1 अलाव केलेला आहे हे 1 ऑगस्ट पासून असणार आहे. आणि जे खुल्या मैदानामध्ये जिमनॅस्टिक्स वगैरे किंवा खुले बॅडमिंटन मल्लखांब हे जे वाहन प्रकार आहेत आपले क्रीडा प्रकार आहेत ते 5 तारखेपासून प्लस मॉल्स हे पण 5 तारखेपासून सर. सांगली कोल्हापूर जिल्हा बंदी नाही संपूर्ण राज्यामध्ये आता आपले जे स्टेट गव्हर्नमेंटचे नियम येतात तेच आपण फॉलो करतो आणि त्याच्यामध्ये अजूनही इंटर डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट जी आहे ती रेग्युलेट करण्यासाठी म्हणून सांगितलेली आहे प्रवासी वाहतूक. तर त्या पद्धतीने आपण रेग्युलेट करणार आहोत. आणि आपण हे बघताय की शेजारच्या सर्व जिल्ह्यांमध्ये आपल्याकडे आता प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. तर हे जरा कंट्रोल करण्यासाठी अनावश्यक वाहतूक टाळणं हे खूप महत्वाचं असणार आहे प्रवासी वाहतूक सुद्धा. आपण गेले 8 दिवस लॉकडाऊन असून सुद्धा रुग्णांच्या संख्येत वाढ मोठ्या प्रमाणात झाली दिसते. आता उद्यापासून परत मोकळं झाल्यावर परत लोक संख्या वाढण्याची शक्यता आहे. नेमकं मग लोकांनी कसं लोक काय ऐकत नाही म्हणजे असं लोकांना आव्हान करून लोक प्रतिसाद देत काहीतरी जरा लोकांना प्रतिबंध करणारी यंत्रणा असेल तरच. नाही आता असा विषय आहे की आपल्यालाही माहिती आहे की लोकांची संख्या आहे आपल्याकडे 30 लाख लोक आहे आपल्या जिल्ह्यात. आणि हे जे इम्प्लिमेंटेशन करणारी यंत्रणा जी आहे ती प्रत्येकाच्या मागे तर हे लागू शकत नाही. आपल्या दृष्टीने आपण आता स्ट्रिक्ट जो लॉकडाऊन केला होता त्याचा फायदा डेफिनेटली आपल्याला मिळणार आहे तो काही इमिजिएटली दिसणार नाही आपल्याला. आता जो काही होणारा संसर्ग जो अपेक्षित संसर्ग होता कदाचित लॉकडाऊन झाल्यामुळे तो जो ज्या प्रमाणात वाढला असता त्याच्यापेक्षा कमी प्रमाणात वाढला आणि त्याचा बेनिफिट जो आहे तो आपल्याला येणाऱ्या पुढच्या 8-10 दिवसांमध्ये दिसेल कदाचित. एकदम इमिजिएटली आपल्याला दिसणार नाही एक थोडासा लॅग असतो आणि त्याच्यानंतर मग 1-8 दिवस आपल्याला त्याचा बेनिफिट दिसेल. परंतु सस्टेन्ड बेनिफिट जर आपल्याला हवा असेल त्याचा तर लोकांनी स्वतःहून हे फॉलो करणं खूप महत्वाचं आहे. कारण की आता आपण बघतात की जसं नागरी भागामध्येही आपण लॉकडाऊन केला किंवा कर्फ्यू लावला होता तर त्याच्यामुळे आर्थिक चक्र जे आहे ते जिल्ह्याचं बंद पडतं. जर खूप अनावश्यक म्हणजे खूप जास्त अशी अनावश्यक गर्दी झाली लोकांनी त्याचे नियम पालन केलं नाही आणि मोठ्या प्रमाणामध्ये
जर केसेस निघायला लागले असं जाणवलं की पुन्हा एकदा आपल्याला हा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनची आवश्यकता आहे, तर मग तसा निर्णय आम्हाला त्यावेळी घ्यावा लागेल. पण असं ते केल्याने मग जे होणारं नुकसान आहे, जी अडचण आहे, ती टाळण्यासाठी लोकांनी आता स्वतःहून काही प्रिकॉशन्स घेणं खूप आवश्यक आहे. एकूण जिल्ह्यात सर आता मृत्यूचं प्रमाण फार वाढलं नेमकं काय झालं, कारण म्हणजे काय उशिरा उपचार होतात म्हणून का योग्य उपचार करतात? नाही, मृत्यूच्या बाबतीत आता जर जिल्ह्याचं आपण बघितलं, कालचा रिपोर्ट आपल्या जिल्ह्यामध्ये 2063 केसेस एकूण आपल्याकडे आयडेंटिफाय झालेले आहेत आणि त्यातल्या 68 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि जिल्ह्याच्या बाहेरचे जे आहेत असे 25 लोकांशी मृत्यू झालेला आहे. तर मी पहिले सुरुवातीला जिल्ह्याच्या अंतर्गत जे आहे त्याच्याबद्दल बोलतो. त्याचं प्रमाण जे आहे ते आपलं स्टेटचं जे ऍव्हरेज आहे त्या तुच्छात आहे, म्हणजे खूप एक्सेसिव्ह नाही. डेफिनेटली हे कमीच केलं पाहिजे, त्यात काही वादच नाही आहे. हे प्रमाण आपल्याला जे म्हटलेलं आहे गाईडलाईन्स आहे की 1% खाली आपल्याला आणायला पाहिजे, त्या दृष्टीनेच आपले प्रयत्न चालले आहेत. पण यात अडचणी आम्हाला जे येतात आहे की गेले काही दिवस झाले जे आपल्याकडे मृत्यू होतात आहेत ते हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर 1-24 तासाच्या आत किंवा 48 तासाच्या आत होतात आहे. आणि त्याचं कारण असं आहे की लोक बरेचदा जेव्हा वेळेवर यंत्रणेकडे यायला पाहिजे किंवा हॉस्पिटलला अप्रोच व्हायला पाहिजे, जेव्हा सुरुवातीला छोटा काही त्रास असतो आणि जर आपलं वय जास्त आहे किंवा आपल्याला काही कोमॉर्बिडिटी आहे, म्हणजे आपल्याला अनकंट्रोल डायबिटीस आहे, हायपर टेन्शन आहे, काहींना कॅन्सर वगैरे सारख्या हे आहेत व्याधी आहेत, तर या छोट्या हे इनिशियल स्टेज मधलं जे इन्फेक्शन आहे अशा लोकांनी लाईटली न घेता अंगावर न काढता जर तातडीने आरोग्य यंत्रणेला अप्रोच केलं तर त्यांच्यावर वेळेत उपचार चालू होतात. हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की आपल्याला मॉर्टॅलिटी जर कमी करायची असेल तर लोकांनी वेळेवर आरोग्य यंत्रणेपर्यंत येणे, याच्यासाठी आपण सर्वे सुरू केलेले आहेत. अबव 50 सर्वे सुरू केलेले आहेत, ग्रामीण भागामध्ये पण आहे, अर्बन भागामध्ये पण चालू आहे. परंतु आता आपण बघतोय की बऱ्याचशा केसेसमध्ये, बऱ्याचशा काय म्हणजे नाही, आता ऑलमोस्ट 80% अशा केसेस आहेत की ज्यांना ट्रॅव्हल हिस्ट्री वगैरे अशी आपल्याला काही दिसत नाही, म्हणजे लोकल लोकांच्या संसर्गातून झालेल्या त्या केसेस आहेत. त्यामुळे असा एक स्पेसिफिक टार्गेट ग्रुप आपल्याकडे नाहीये किंवा त्यांच्याकडे जाऊन आपण त्यांच्यावर रेग्युलर वॉच ठेवला तर आपण त्यांना डिटेक्ट करू शकू. आपल्याकडचे जे अबव 50 पण लोक म्हटले तर साधारणतः 2,60,000 आसपास येतात ते 10% हिशोबाने जरी आपण पकडलं तर या सगळ्या लोकांवर डेली त्यांच्यावर वॉच ठेवणं हे शक्य नाहीये. आपला सर्वे टीम्स आपली जी कपॅसिटी आहे त्याच्यानुसार जास्तीत जास्त लोकांपर्यंत जायचा प्रयत्न करतो आणि आम्ही सायकलही कम्प्लीट करतोय, म्हणजे सायकलिंग पुढे करत राहू आपण, एक सायकल कम्प्लीट झाली की दुसरी सायकल सुरू करू. पण मध्यंतरीच्या कालावधीमध्ये ज्या लोकांना त्रास होतो आहे त्यांनी तातडीने आम्हाला अप्रोच केलं पाहिजे, कारण शेवटी सगळ्यांपर्यंत ही यंत्रणा जाणं मुश्किल आहे. त्यापेक्षा लोकांना ज्यांना त्रास होतोय त्यांनी जर आम्हाला अप्रोच केलं तर त्यांना आम्ही प्रॉपरली वेळेवर ट्रीट करू शकतो. मृत्यूचं प्रमाण बघितलं तर जे कोविड हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये कमी दिसते, मात्र प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत त्यामध्ये जास्त डेथ झाल्याचं दिसते. काय नेमकं कारण असेल? नाही, असं आता एकदम मला सांगता येणार नाही, कारण की प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जे पेशंटची कॅटेगरी जाते आहे ती वेगवेगळ्या स्वरूपाची आहे. म्हणजे काही ठिकाणी जर तिथे सिरियस पेशंट गेलेले असतील किंवा जास्त कोमॉर्बिड पेशंट्स आहेत की ज्यांचा आउटकम थोडं इनव्हेरिएबली थोडस हे असतं, बॅड असतं, तर आता एकदम असं हॉस्पिटल ची काही चूक आहे किंवा तिथे ट्रीटमेंट काही व्यवस्थित होत नाही असं कोणाला आपल्याला म्हणता येणार नाही. आम्ही लोकल टास्क फोर्स जी स्थापन केलेली आहे ती टास्क फोर्स अशा वेळोवेळी आता हॉस्पिटल्सना व्हिजिट करतेच आहे आणि आम्ही ते करायला पण सांगितलं आहे की जे प्रोटोकॉल स्टेट गव्हर्नमेंटने दिलेले आहेत, मिरज मेडिकल कॉलेजमध्ये पण फॉलो होतात आहे, ते इतर ठिकाणी होतात आहे का हे तपासलं जाईल. मृत्यूदर जर जास्त असेल तर ते इम्प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला काही सुधारणा करायच्या आहेत का, जसं आता आपण म्हटलं की सस्पेक्टेड आयसीयू जे आहे आपलं जिथे रुग्ण येतो आणि बरेचदा असं होतं की त्यांचे स्वॉब रिपोर्ट यायच्या अगोदरही त्यांची डेथ होते, म्हणजे फार कमी पिरियड मध्ये त्यांची डेथ होते, तर अशा ठिकाणी ह्या होणाऱ्या डेथ टाळण्यासाठी काय मेडिकली आपण काळजी घेऊ शकतो. तर ही सगळी आता आम्ही टास्क फोर्सला पण सांगितलं की तुम्ही हॉस्पिटल्सला जाऊन व्हिजिट करा सर्व आणि त्यांचे काही सजेशन असतील तर ते आपण इम्प्लिमेंट करू. सर, अनेक ठिकाणी नर्सेस आंदोलन करत आहेत. नाही, अनेक ठिकाणी तर नाही, मला जेवढं समजलं की एक भारती हॉस्पिटलच्या ठिकाणी झालं होतं आणि त्या संदर्भात काल तिथे म्युन्सिपल कमिशनर आणि SP साहेबांनी स्वतः त्यांच्याशी चर्चा केली आहे आणि तो विषय आता संपलेला आहे. म्हणजे त्यांच्या काही जे शंका होत्या
त्याचं निरसन केलेलं आहे. खाजगी हॉस्पिटलमध्ये ज्या कोविडचा रुग्ण जातो त्यावेळी ॲडव्हान्स भरावा लागतो, ॲडव्हान्स भरा म्हटलं जातो पहिल्यांदा. आणि मग कुठे म्हटलं नाही, तिथं भरून घेतला जातो ॲडव्हान्स पहिला. हॉस्पिटल डिपॉझिट भरावं लागतं आणि त्यामुळे डिपॉझिट अनेकदा अचानक असे डिपॉझिट लोकांकडे नसतात जागे, त्यांना पहिला डिपॉझिट भरा म्हटलं जातं आणि मग पेशंट आत घेतला जातो. दोन ठिकाणी अशा घटना घडलेल्या. तर डिपॉझिटची अशी काही आहे का म्हणजे? नाही, डिपॉझिटची अशी काही अट नाही आहे. तिच्यामध्ये जे मी अगोदर सांगितलं की खासगी हॉस्पिटल्स असतील किंवा आता जे महात्मा फुले योजनेमध्ये जे हॉस्पिटल्स एम्पॅनल्ड आहे त्याच्यामध्ये पेमेंटची पॉलिसी मी थोडी आपल्याला एकदा समजावून सांगतो. म्हणजे आपल्याला पण कदाचित कशा